नमस्कार मित्रांनो जॉब आलाडी आपल्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे हल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक ह्या ठिकाणी भरती निघाली आहे एकूण अठ्ठावन्न जागांसाठी भरती केली जाणार आहे ह्या भरतीसाठी कुठलीही परीक्षा फीस इथे चार्ज केली जाणार नाही आहे भरती आपण सविस्तर जाणून घेऊया तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एअरक्राफ्ट डिव्हिजन नाशिक नोकरीचं ठिकाण नाशिक हे असणार आहे नोटिफिकेशन एच आर आता ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे इंचं तर ॲप्लिकेशन सुरू झालेलं अठरा जूनपासून तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करणं सुरू झालेलं आहे तर शेवटची तारीख असणारे ऑनलाईन अर्ज करण्याची तीस जूनपर्यंत इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि परीक्षा असू शकते परीक्षा कधी असू शकते तर परीक्षा चौदा जुलैला इथे तुमची एक्झाम डेट ऑफ रिटर्न टेस्ट दिलेली आहे कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे तर पद क्रमांक दिलेल्या पदाचे नाव आणि पदसंख्या ऑपरेटर सिव्हिल हे पद आहे दोन जागा असणार आहे ऑपरेटर इलेक्ट्रिकल चौदा जागा असणार आहे ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक सहा जागा असणार आहे ऑपरेटर मेकॅनिकल सहा जागा ऑपरेटर फिटर सव्वीस जागा आणि ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल चार जागा अशा अठ्ठावन्न जागेसाठी भरती केली जाणार आहे आता ह्यासाठी एज लिमिट काय दिलेलं आहे तुम्ही एज लिमिट तर एज लिमिट दिलेलं आहे पंचवीस पाच दोन हजार चोवीसनुसार अठ्ठावीस वर्ष वय असणं गरजेचं आहे मॅक्झिमम जनरल कॅटेगरीसाठी लिमिट दिलेली आहे अठ्ठावीस वर्षाची आणि अप्पर एज लिमिट रिलॅक्शन्स बाय फाय इयर्स इन रिस्पेक्ट ऑफ एस सी एस टीला पाच वर्षात वयात सवलत देण्यात आलेली आहे आणि तीन वर्ष सीला वयात सवलत देण्यात आलेली आहे आता हे जे पद आहे ऑपरेटर वेगवेगळ्या कॅटेगरीला त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर कॉमन क्षेत्र शैक्षणिक पात्रता असणारे दहावी उत्तीर्ण आणि त्याचबरोबर इथे दिलेलं आहे वेगळे वेगळी वेगळी क्वालिफिकेशन ती ऑपरेटर सिव्हिलसाठी दहावी उत्तीर्ण प्लस डिप्लोमा इं इन सिव्हिल इंजिनियरिंग ऑपरेटर इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्ससाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स किंवा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधलं डिप्लोमा असणं गरजेचं आहे ऑपरेटर मेकॅनिक साठी दहावी प्लस डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑपरेटर फिटर साठी दहावी आणि आयटीआय पास असणं गरजेचं आहे फिटर मधला आणि ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स साठी दहावी पास आणि आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड मधला ही क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आता इथे तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते बेसिक पे दिलेले आहे त्यांनी तेवीस हजार आणि डी सिक्स चॅनेलसाठी तेवीस हजार एस फाय चॅनेलसाठी बावीस हजार बेसिक पे असणारे प्लस पंचवीस टक्के तुम्हाला इथे डी ए मिळू शकतो हो। ॲप्लिकेशन कसं करायचं द कॅन्डिडेट हाऊ टू अप्लाय द कॅन्डिडेट आर ऑनली इलिजिबल टू अप्लाय ऑनलाईन फॉर सुटेबल पोस्ट ॲडव्हर्टाइजिंग इन द नोटिफिकेशन म्हणजे ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता वेबसाईट दिलेली आहे हल इंडिया डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला फिलअप करायचं आहे ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ऍडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ही जी भरती असणार आहे ही चार वर्षासाठी असणार आहे मॅक्झिमम पिरियड चार वर्ष असणार आहे तुमचा त्याच्यानंतर ही तुमचे पोस्ट एंड होऊ शकते किंवा तुम्हाला ते रेग्युलर कनेक्ट करू शकतात डिटेल ची लिंक आणि ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो